चलिए हम आपको दिखाने लेकर चल रहे हैं। सभागृह नेता का पदभार प्रशांत लाड ने संभाला, वहाँ पर खास करके जावेद दलवी, महापौर हैं शोएब गुड्डू, इन सभी ने उपस्थित रहकर वहाँ पर रिबिन काटा। हम आपको एक एक क्षण का दृश्य दर्शा रहे हैं, जिसके बाद उन्हें सम्मानित तौर पर वहाँ पर कुर्सी पर बिठाया गया। गट नेता हलीम अंसारी ने भी उनका सम्मान किया, गट नेता संजय मात्रे। इनके अलावा वहाँ पर अहमद सिद्दीकी, जो कि नगर सेवक हैं, साथ ही खास करके बात करें तो वहाँ पर कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता और वहाँ पर पदाधिकारी भी मौजूद थे। खास करके सारे कांग्रेसियों में एक खुशी का माहौल व्याप्त था जब ये पदभार संभाल रहे थे, इन्हें फिर से मौका मिला। वहाँ पर पप्पू राका भी उपस्थित रहे, उन्होंने स्पष्ट किया कि सचमुच में यहाँ पर प्रशांत लाड को जो फिर से सभागृह नेता बनने का एक मौका मिला है, सचमुच में काबिले तारीफ है। यहाँ लोगों में एक खुशी का माहौल व्याप्त है। हम आपको लेकर चलते हैं दृश्य दर्शाने के लिए। वहाँ पर विरोधी पक्ष नेता यशवंत टावरे भी उपस्थित थे, उन्होंने भी उन्हें बधाई दी। हम आपको एक एक क्षण का दृश्य दर्शा रहे हैं किस तरीके से वहाँ पर लोगों ने उनका सम्मान किया, और सचमुच में कांग्रेसियों में एक खुशी का लहर व्याप्त था। वहाँ पर शिवसेना पार्टी के नेता सुभाष माने भी उपस्थित रहे, सिद्धेश्वर कामूर्ति भी वहाँ पर उपस्थित रहे। चलिए हम आपको दिखाते हैं जब वो चार्ज ले रहे थे तो उस समय लोगों में कितनी खुशी थी वो दृश्य दर्शाने के लिए। महापौर जावेद दलवी और हमारे अध्यक्ष शोएब गुड्डू जी, गट नेता हलीम भाई, आज कोई कारण वश फिर से एक बार प्रशांत लाड साहब को गट नेता बनाया है, अरे सॉरी सभागृह नेता बनाया है। गट नेता में मिलकर मैं उनको मुबारकबाद देता हूँ, इसी तरीके से हाउस में तरीके से सभागृह कैसे चले दक्षता लेते हैं और मौका लेते रहेंगे, और मैं वापस मुबारकबाद देता हूँ। में दिया है लेकिन शुभेच्छा दीजिए। आज मैं पार्टी की तरफ से प्रशांत लाड साहब को मुबारकबाद देता हूँ, जो उन्होंने सभागार का चाय दिया। उनको पार्टी की तरफ से दूसरा मौका, दोबारा मौका दिया गया है। पहली मौका इस तरीके से उन्होंने महासभा में जनता के हित में शहर के विकास के लिए जो बातें रखी थी उन्होंने रखी, और महापौर साहब का तो बहुत संतोष रहा। और उसी उम्मीद करते हुए उम्मीद करते हैं प्रशांत लाड साहब को दूसरी बार मौका दिया गया है, वो अपनी आवाज महासभा। पहले तो मी या भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिकेच्या दुसऱ्यांदा सभागृहनेतेपदी जे बसण्याचं कारण आहे की जो माझ्यावरती कौन्सिलने, महापौर साहेबांनी, अध्यक्षांनी आणि आमचे सचिव आणि सगळे आमचे गटनेते सगळे नगरसेवक यांनी दाखवलेला हा विश्वास, आणि कधी पण विश्वासाचा हा जय होतो पराजय कधी होत नाही, पण आजपर्यंत जो 1.5 वर्षाच्या कालावधी मी जो काम केलं आणि त्याच्यामध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात असं नाही, माझ्याकडे काही कमी पडलं असेल, थोडंसं काही चुका झाल्या असतील तर मी खरंच मी महापौर साहेबांना त्या दिवशी मी बोललो, ज्या दिवशी मला त्यांनी डिक्लेरेशन केलं की माझ्याकडे काही चुका झाल्या असतील तर मला सुधारायला तुम्ही काहीतरी शिकवा, मला मार्गदर्शनाची गरज लागते, कारण की माणूस जो आला जन्माला त्याला शिकल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे आज मी कुठे कमी आहे कुठे जास्त आहेत आणि भिवणी शहरामध्ये जर कुठे कमी पडत असेल तर आम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली, महापौरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्या सिनियर लीडर लोकांच्या आशीर्वादाने मी काहीतरी अजून चांगलं करेल अशी शाश्वती मी त्या दिवशी दिली। आणि खरोखरच जर आपण लहानपणी जेव्हा शाळेत जेव्हा शिकत होतो तर कान उपटल्याशिवाय बाई आणि मास्तर आपल्याला शिकत नव्हता, आणि कान उपटले म्हणून आपण हा स्टुडंट कुठेतरी येऊन बसतो, तसं पुन्हा हे शिक्षक माझ्या बाजूला बसले यांनी मला सांगावं कुठे मी जर चुकत असेल तर मी त्याचप्रमाणे वागेल, त्यांनी मला अजून पुढे जायचं। अशा पद्धतीने मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि या डेव्हलपमेंटसाठी भिवंडी शहराच्या कुठल्याही कामासाठी जसं महापौर साहेबांनी एक चांगला मोठा आज फायदा करून दिला, 111.6 करोड रुपये जस्ट टाइमकडनं माफ करून दिले आणि एमएमआरडीच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा चालू आहे, त्याच्यानंतर आज आम्ही इथे जी स्कीम राबवतोय घरकुल योजना जी आम्हाला लोकांना घरं देता येईल आणि त्याच्यानंतर असे मोठे मोठे प्रकारचे, आणि तोरणवरती सुद्धा मला वाटतं 6 तारखेला अॅलिगेशन होता, साहेबांनी तो रिपिटिशन दाखल केलेला, अशा पद्धतीने हा महानगरपालिकेचा कसा फायदा होईल या पद्धतीने आमच्या महापौरांचं काम, त्यांच्या जोडीला आमच्या अध्यक्षांचं पूर्ण पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांना दिलेलं सहकार्य, त्यांनी त्यांना दिलेलं सहकार्य, अशी आमची टीमवर्क आहे। म्हणून काँग्रेसमध्ये एकजूट अजूनपर्यंत आहे, देशामध्ये काय ऐकायला येत नाही माहित नाही, पण भिवंडी शहरातनं आम्ही त्यांना मेसेज देतो, आम्ही रिझल्ट पण देतो, आणि त्याच्यानंतर त्यांना येणाऱ्या विधानसभेत
तेव्हा सुद्धा आम्ही रिझल्ट देऊ हे आमच्या कामाचं स्वरूप असेल. या स्टेजला आणून ठेवलं की 52 रस्ते पैकी 12 रस्ते आम्ही चालू केले. ड्रेनेज लाईनचं काम पुढे सरकवलं. त्याच्यानंतर 111 कोटी आम्ही माफ करून घेतले. एमएमआरडीएचं आम्ही आता माफ करून घेणार आहोत. आणि जे एमएमआरडीच्या माध्यमातून फ्लायओव्हरचं काम, रस्त्याचं काम, अनेक विविध काम हे अशी स्टार्ट केले, चालू केले, याचा डेव्हलपमेंट बोलणार नाही काय. जो रोड बने जो इस तरह का काम हुआ है एकदम घटिया दर्जे का उस पे कार्रवाई महानगर पालिका और मेरा आप करोगे क्या? अगर गलत काम किया है तो उस पर कार्रवाई जो है क्या वापस लिया गया? और सभागृह नेता का जो दोबारा चुनाव हुआ है क्या राज है कि उन्हें दोबारा सभागृह नेता बनाया क्या कारण? आज जो सभागृह नेता कृष्ण लाल को वापस से पार्टी के तरफ से घोषित किया गया हमारा एक भाग नेता दोस्तों का चार संभाला है. जो शहर के आप कह रहे ठंडे की बात ठंडे तो पूरे महाराष्ट्र पूरे देश में यहाँ बारिश है. आरसीसी रोड हमारे यहाँ वहां पर खड्डे नहीं है जैसे मुंबई में जो रहता यहाँ भी आरसीसी रोड है वहां खड्डे नहीं है. वहां नामा रोड है वहां तो आप कहीं पे भी जाओ आपको खड्डे मिलेंगे और हम उससे इनकार भी नहीं करते. अगर आज गए साल की जो पोजीशन थी और इस साल की पोजीशन में महापालिका हर चीज के लिए तैयार करी है. हमारे पास डामर रोड पे 15 करोड़ की सैंक्शन है. हमारे पास प्लस हमारे आरसीसी रोड सैंक्शन है. मैंने 12 रस्ते का काम चल रहा 12 से 14 रस्ते का उसके अलावा प्लस 4 रस्ते का और टेंडर हुआ. 18 रस्ते का